आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राइब आणि बेल आयकॉनचे बटन दाबा व अपडेट रहा। आज राज्यभरामध्ये शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि असं असताना सरकार न मायेचा हात देण्याच्या ऐवजी सरकार शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळतंय, त्यांच्या आयुष्याशी खेळतंय। तुम्ही बघितलं अनेक ठिकाणी डीपी सोडवलं जात आहेत, कनेक्शन कट केली जात आहेत आणि म्हणून आज आम्ही आटपाडी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं माननीय माजी मंत्री सदाभाऊ खोत, माननीय माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज आटपाडी महावितरणच्या कार्यालयावरती मोर्चा आणला आणि आमची मोर्चामध्ये योग्य मागणी होती की तुम्ही जी बिलं दिलेली आहेत ती चुकीच्या पद्धतीने दिलेली आहेत आणि आम्ही नुसतं तोंडी सांगितलं नाही, त्यांना आम्ही काही बिलं दाखवली की ज्या बिलामध्ये 8व्या महिन्यामध्ये 28,000 रुपये बिल भरलंय आणि 11व्या महिन्यामध्ये परत तुम्ही त्याला 32,000 रुपयाचं बिल दिलंय, तर ही सगळी बिलं दुरुस्त करा। त्यामध्ये जे व्याज लावायची तुमची पद्धत आहे, वेगवेगळे तुम्ही आकार त्याला लावताय, हे पटानी व्याजासारखं उद्योग महावितरणच्या माध्यमातून चालू आहे आणि या सगळ्या मागण्या आम्ही जेव्हा मांडल्या आणि तालुक्यामध्ये अनेक कनेक्शनं कट केलेली आहेत, अनेक डीपीची कनेक्शनं बंद केलेली आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून काही पिकं हातातोंडाशी आणलेली आहेत तर ती पिकं वाया जाण्याच्या मार्गावरती होती आणि म्हणून आम्ही अधिकाऱ्यांच्याकडं तशा पद्धतीची विनंती केली आणि अधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे की आज आमच्या तालुक्यामध्ये जेवढी कनेक्शनं कट केलेली आहेत ते आम्ही आज जोडून देतो असं त्यांनी आम्हाला शब्द दिलाय। माननीय सदाभाऊ राज्याचे वितरणचे जे संचालक आहेत त्यांच्याशी बोलले, त्यांच्याशी चर्चा केली आणि ही बिलं जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत आज जी कनेक्शन कट केलेले ती सगळे कनेक्शन पूर्वत जोडायचा शब्द महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलाय। ज्या डीपीचं कनेक्शन कट केलेलं आहे त्यांचंही जोडायचं आज ठरलेलं आहे आणि ही सगळी बिलं जेव्हा दुरुस्त करून आम्हाला मिळतील तेव्हा एक महिन्याची मुदत देऊन परत सगळी बिलं शेतकरी भरतील असं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना सांगितलं। बैलगाडी शर्यतीचा पुन्हा मुद्दा हातात घेतला की दुर्लक्ष होतं, बघा बैलगाडीच्या शर्यतीच्या बाबतीमध्ये तुम्ही या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची भावना समजून घ्या की 2012 पासून बैलगाड्याच्या शर्यती बंद झाल्या, गोवंश जपला पाहिजे, गोवंशाचं संवर्धन झालं पाहिजे, खिलार गायी नष्ट व्हायला लागलेल्या आहेत आणि बैलांची संख्या जवळजवळ 50-60% घटलेली आहे आणि म्हणून आम्ही झरे गावामध्ये 20 ऑगस्टला एक बैलगाड्याची शर्यत आयोजित केली होती आणि त्यानंतर लगेच हे सरकारमधले मंत्री खडबडून जागे झाले आणि 24 ऑगस्टला मंत्रालयाच्या खाली जो पॅसेज आहे त्यामध्ये एक अनेक मंत्री अनेक बैलगाडा संघटनाचे मालक चालक सगळे होते आणि त्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये माननीय पशुसंवर्धन मंत्र्यांनी घोषित केलं की 1 महिन्याच्या आत आम्ही बैलगाडा शर्यती चालू करतो। आता ऑगस्ट गेला, सप्टेंबर गेला, ऑक्टोबर गेला, नोव्हेंबर गेला, आता डिसेंबर चालू आहे, तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती काय हालचाल करत नाही, मग तुम्ही राजकारणासाठी बैठक घेतली होती का? तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये ताबडतोब लक्ष घाला, नसेल तर परत एकदा सदाभाऊ खोत आणि मी स्वतः बैलगाड्याच्या या सगळ्या विषयामध्ये आम्ही लक्ष घालू। परत तुम्ही म्हणू का की आम्ही दोघं राजकारण करतोय, आम्ही लोकांना भडकवतोय, आम्ही अमुक करतोय, आम्ही तमुक करतोय, जेव्हा आम्ही परत या बैलगाड्याच्या विषयामध्ये मैदानात उतरू तेव्हा सरकारला पळतीभोई थोडी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। बैलगाड्या ती आम्ही आंदोलन जाहीर करू तेव्हा सरकारनं परत मग पोलीस बळाचा वापर करायचा, हे करायचा, ते करायचा असले परत मग उद्योग करू नये।